धुले शहर के राजेंद्र बम के खिलाफ आजाद नगर थाने में अवैध सावकारी करने के खिलाफ मामला दर्ज हुआ है। पुलिस ने बड़े पैमाने पर जांच शुरू कर दी है। आज लगातार चौथी बार स्थानीय आर्थिक अपराध शाखा ने फिर पुलिस को करोड़ों रुपए सौंपे हैं। धुले शहर में विभिन्न पद संस्था में पुलिस ने अवैध सावकारी करने वाले राजेंद्र बम द्वारा अर्जित करोड़ों रुपए की भारी मात्रा में संपत्ति, सोना, लेन देन रसीदे पुलिस के हाथ लगी है। इसमें 210 लेन देन रसीदे, 6 विदेशी मुद्रा नोट, 2 करोड़ 47 लाख रुपए की नगद राशि, 4 ग्राम वजन वाले 34 सोने के सिक्के और लगभग 2400 सावधि जमा रसीदे शामिल है, जिनकी अनुमानित कीमत 2.5 करोड़ रुपए है। पुलिस ने करीब 4.5 करोड़ रुपए जब्त किए हैं। राजेंद्र बम के अवैध सावकारी करने के मामले में पुलिस अब तक करीब 20 करोड़ रुपए जब्त कर चुकी है, जिसकी जांच पुलिस करेगी। यह भी बताया जा रहा है कि विभिन्न जिलों में कुछ अन्य मुद्दे भी हो सकते हैं और इसकी भी जांच की जाएगी। पुलिस अधीक्षक प्रवीण कुमार पाटिल ने नागरिकों से अपील की है कि वे अवैध सावकारी करने वाले के खिलाफ शिकायत दर्ज कराने के लिए आगे आए। धुळे जिल्ह्यामध्ये राजेंद्र बंब या आरोपीच्या विरुद्ध अवैध सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गेल्या 3-4 दिवसाच्या तपासामध्ये आरोपीच्या घरी तसेच त्याच्या वेगवेगळ्या बँकांमध्ये तपास अधिकाऱ्यांनी झडत्या घेतलेल्या आहेत। काल जी तपास अधिकाऱ्यांनी झडती घेतली त्याच्यामध्ये आरोपीच्या योगेश्वर पदपेढी या पतसंस्थेमध्ये जवळपास 210 सौदा पावत्या आणि खरेदी खत मिळालेले आहेत। 4-5 विदेशी चलनातल्या नोटा मिळालेल्या आहेत। 2,47,00,000 रुपये रोख मिळालेले आहेत। 4 ग्राम वजनाचे प्रत्येकी असे 34 सोन्याचे पॉईंट मिळालेले आहेत आणि फिक्स डिपॉझिटच्या पावत्या ह्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे 2400 फिक्स डिपॉझिटच्या पावत्या मिळालेल्या आहेत। त्याच्यामध्ये गेल्या 4 दिवसाच्या तपासामध्ये वेळोवेळी आपल्याला माहिती दिलेली आहे 9 कोटीपेक्षा जास्त कॅश आणि जवळपास 6 कोटीची ज्वेलरी यापूर्वी हस्तगत करण्यात आलेली होती। आजची ही 2,47,00,000 कॅश आहे आणि 2400 FD असं लक्षात आलेलं आहे की ह्या FD त्या तयार करताना वेगवेगळ्या पतसंस्थांमध्ये आरोपीने जे पीडितांचे ज्याच्याकडे कागदपत्र उपलब्ध होते त्याचा वापर करून स्वतःच तयार केलेले आहेत। त्याच्यातली अमाऊंट त्याने स्वतःच भरलेली आहे आणि ते सगळे पैशाचे FD तयार करून त्या सगळ्या 2400 FD स्वतःच्याच कस्टडीमध्ये ठेवलेल्या आहेत। म्हणजे असा आपण निष्कर्ष काढू शकतो की ह्या FD ज्यांची नावं आहेत त्यांच्या नॉलेजशिवाय किंवा त्यांच्या माहितीशिवाय ह्या FD काढलेल्या आहेत। असे ह्या 2400 FD जवळपास 2 कोटी रुपयाची ती गुंतवणूक आहे।